आज आपण शिकणार आहोत त्रिकोणांच्या एकरूपतेची आर एच एस कसोटी या व्हिडिओमध्ये आपण दोन काटकोण त्रिकोण म्हणजे राईट अँगल ची एक रूपता पडताळून पाहण्याचा एक मजेशीर नियम शिकूया समजा आपल्याला एक एबीसी बनवायचा आहे ज्याचा एक कोण जसं बी एक काटकोन म्हणजे राईट अँगल आहे आपण या माहितीवरून एक अद्वितीय त्रिकोण काढू शकतो का विचार करा आपण या माहितीवरून वेगवेगळ्या प्रकारचे त्रिकोण बनवू शकतो ज्यांचे आकार समान नाही आहेत म्हणजे दिलेली माहिती अपुरी आहे चला यासोबत जर तुम्हाला काटकोन बनवणाऱ्या एका बाजूचे माप दिले जसे बी सी बरोबर सहा सेंटीमीटर तर तुम्ही एक अद्वितीय त्रिकोण काढू शकाल का अशा स्थितीत पण आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे त्रिकोण मिळतील आता समजा तुम्हाला एक काटकोन बनवणाऱ्या बाजूचे माप आणि कर्णाचे माप दिले तर आता तुम्ही एक अद्वितीय त्रिकोण काढू शकाल का व्हिडिओ थांबून ए बी सी काढा ज्यामध्ये कोन बी बरोबर नव्वद अंश बी सी बरोबर सहा सेंटीमीटर आणि ए सी बरोबर दहा सेंटीमीटर आहे चला आम्ही सांगतो यासाठी आपण रेषाखंड बी सी आखूया ज्याचे माप सहा सेंटीमीटर आहे मग आपण कोन मापकाच्या मदतीने बिंदू बी पासून बी ला काटकोन बनवूया या किरणावर ए चे स्थान असेल तुम्ही सांगू शकता का की आपण ए चे स्थान कसे मिळवू करा विचार करा अगदी बरोबर कारण इथे ए सी बरोबर दहा सेंटीमीटर आहे म्हणून आपण होका यंत्राला दहा सेंटीमीटरसाठी उघडूया ज्याचे धातूचे टोक सीवर ठेवूया आणि या किरणाला कापणारा कंस आखूया कंस आणि किरण यांचा छेदबिंदू कोन ए बी सीचा शीर्ष ए आहे आपण ला एला शी जोडून काटकोण त्रिकोणाची ए रचना पूर्ण करू तुम्ही दिलेल्या मापांवरून वेगवेगळ्या प्रकारचे त्रिकोण एबीसी बनवू शकता का ज्यांचे आकार वेगळेवेगळे आहेत व्हिडिओ थांबून प्रयत्न करा तुम्हाला प्रत्येक स्थितीमध्ये समान आकाराचे त्रिकोण मिळतील म्हणजे तुम्हाला एकरूप म्हणजे कॉन्ग्रुएंट त्रिकोण मिळतील यावरून आपल्याला समजते की जर कोणत्या काटकोण त्रिकोणाची एक बाजू आणि कर्णाचे माप दिले असेल तर एक अद्वितीय त्रिकोण बनतो या समजावरून आपण त्रिकोणांच्या एकरूपतेच्या पडताळणीचा अजून एक, एक नियम बनवू शकतो तुम्ही सांगू शकता का की तो काय असेल करा विचार करा अगदी बरोबर जर एका संगतीमध्ये कोणत्या काटकोण त्रिकोणाचा कर्ण आणि बाजू अनुक्रमे दुसऱ्या कोणत्या काटकोण त्रिकोणाचा कर्ण आणि एका बाजू समान असतील तर ते त्रिकोण एकरूप असतात उदाहरणासाठी इथे दोन त्रिकोण काटकोण त्रिकोण त्रिकोण पी क्यू आर आणि त्रिकोण एल एम एन आहेत ज्यामध्ये कोन क्यू बरोबर कोन एम बरोबर नव्वद अंश आहे भुजा पी क्यू बरोबर एल एम बरोबर पाच सेंटीमीटर आहे आणि कर्ण पी आर बरोबर एल एन बरोबर तेरा सेंटीमीटर आहे जर यामधील कोणत्या एका त्रिकोणाला दुसऱ्यावर ठेवले तर आपल्याला कळेल की तो दुसऱ्या त्रिकोणाला पूर्णपणे झाकतो म्हणजे दोघांचे माप तसेच आकार समान आहेत भूमितीमध्ये आपण म्हणतो की त्रिकोण पीक्यूआर आर आणि एल एकरूप आहेत इथे संगती अशा प्रकारे आहे ज्यामुळे आपल्याला समजते की पी क्यू आर हा सोबत संगत आहे म्हणून एकरूपतेचा संबंध लिहिला जाऊ शकतो त्रिकोण पीक्यूआर आर हा त्रिकोण एल एमेनशी एकरूप आहे आता चला त्रिकोण पीक्यूआर आर आणि त्रिकोण ई एफ जी बद्दल बोलूया यामध्ये कोन क्यू बरोबर कोन एफ बरोबर नव्वद अंश आहे बाजू पी क्यू बरोबर ई एफ बरोबर पाच सेंटीमीटर ही आहे पण त्रिकोण पीक्यू आरचा करणं पी आर बरोबरचे माप तेरा सेंटीमीटर आहे खर तर त्रिकोण ई एफ जीचा करणं चे माप पंधरा सेंटीमीटर आहे जर यामधील कोणत्या एका त्रिकोणाला दुसऱ्यावर ठेवले तर आपण पाहू शकतो की तो दुसऱ्या त्रिकोणाला पूर्णपणे झाकत नाही म्हणजे त्यांचे माप तसेच आकार समान नाहीत म्हणून या स्थितीमध्ये त्रिकोण पी क्यू आर आणि त्रिकोण ई एफ जी एकरूप नाही आहेत तर आता तुम्हाला समजले असेल की आर एच एस एकरूपतेच्या कसोटीने तुम्ही कोणत्याही दोन काटकोण त्रिकोणांच्या एकरूपतेची पडताळणी करू शकता आज आपण शिकलो त्रिकोणांच्या एकरूपतेची आर एच एस कसोटी पुढील व्हिडिओमध्ये ह्याच्याशी संबंधित काही मजेशीर उदाहरणे पाहूया